नमस्कार, मी शुभांगी, शुभांगी मराठी ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी अमावस्या किंवा दीपअमावस्या ह्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर इथे घरामध्ये आपले जे दिवे असतील ते स्वच्छ करून घासून घ्यायचे आहेत. आणि आता आपण दिव्यांमध्ये तेल वात घालून घेतलेली आहे. आणि त्याआधी आपल्याला दिवे ह्या पाटावर ठेवायचे आहे पूजेसाठी. त्याच्या आधी मी अक्षदा ठेवलेले आहे, त्यावर मी हे दिवे ठेवणार आहे. पूजामध्ये आपल्याला फुले, दुर्वा, आघाडा, त्याचबरोबर कणकेचे गुळ घालून केलेले दिवे, त्यामध्ये तुपाची वात, वस्त्रमाळ, त्याचबरोबर लाह्या, हे सगळं लागणार आहे. आणि पूजेसाठी मी इथे पंचामृतसुद्धा घेतलेलं आहे. आता आपण इथे गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. कुठलंही शुभ कार्य असलं की आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करतो. तर इथे मी प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे, त्यावर मी पंचामृत घालून घेते. हे झाल्यानंतर स्वच्छ पाणी मी घेतलेलं आहे, त्याने ही सुपारी स्वच्छ धुवून घेणार आहे. स्वच्छ पाण्याचा सुद्धा मी अभिषेक करत आहे. त्यानंतर आपण गणपतीची पूजा करणार आहोत. आता मी गणपती म्हणून सुपारी ठेवलेली आहे, त्याला हळद कुंकू, अक्षदा, फुले, म्हणून घेत आहे. आणि दिव्यांना सुद्धा हळदी कुंकू, अक्षदा, त्यांची सुद्धा पूजा करून घेत आहे. त्याचबरोबर ह्या पूजेमध्ये आघाडा, दुर्वा, लाह्या यांना सुद्धा मान असतो. प्रत्येकाच्या परंपरेनुसार वेगवेगळी पूजा करण्याची पद्धत आहे. त्यानंतर मी आता वस्त्रमाळ घातलेली आहे. जी आघाडा आहे, दुर्वा आहे, त्यासुद्धा मी इथे वाहून घेत आहे. आता जे कणकेचे दिवे आहेत ते आपण प्रज्वलित करूया. इथे मी तुपाची वात घेतलेली आहे आणि त्याने आपण हे दिवे ओवाळणार आहोत. ह्या दिवशी लहान मुलांनासुद्धा ओवाळलं जातं. घरामध्ये गोड पदार्थ केला जातो, त्याचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आता मी इथे दिवे ओवाळून घेत आहे. तर अशा पद्धतीने दिव्यांची पूजा केली जाते. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा.